18 फेब्रुवारीची चिखली गावाजवळ झालेल्या ट्रॅक्टर अपघाताची विशेष बातमी. अटरावल ते चिखली रस्त्यावर अवैध वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात 36 वर्षीय तरुण हा जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी दुपारी 12 वाजता घडली असून अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. तर या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी रात्री 8:48 ट्रॅक्टर चालक आणि मालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखलीखुर्द तालुका यावल या गावाजवळ शनिवारी दुपारी अटरावल ते चिखली रस्त्यावर विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर व त्यास विनाक्रमांकाची ट्रॉली जोडून अवैध वाळू वाहतूक केली जात होती. दरम्यान धोंडू आसाराम पाटील यांच्या शेताच्या जवळ वळणावर ट्रॅक्टर चालक विनोद राजू कोडी राहणार टाकरखेडा तालुका यावल याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत ट्रॅक्टर वळवले. यात ट्रॉली थेट रस्त्याच्या कडेला शेतामध्ये पलटी झाली. अपघातात ट्रॉलीमध्ये बसलेला विष्णू टिलकचंद सोनवणे वय 41 राहणार भालशिव हा इसम ट्रॉलीखाली दाबला गेल्याने जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. तर या प्रकरणी चिखलीखुर्द येथील पोलीस पाटील रवींद्र बाबूराव सावळे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टरचा चालक विनोद कोडी व मालक काशीनाथ नथ्थू कोडी राहणार भालशिव तालुका यावल या दोघांविरुद्ध भादवी कलम 304 अ 279 338 379 अन्वये महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कलम अधिनियम 48 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश भराटे उमेश चौधरी करीत आहेत.